नमस्कार मित्रांनो, आमच्या महान भाच्यांनी परवा आम्हाला आंबोली दर्शन घडवलं म्हणून आम्ही थेट पुण्याहून आता आंबोलीत आलो आहोत। हे पहा, आणि इथे भरपूर गर्दी आहे। लोकांनी कोरोनावर पूर्णपणे मात केलेली आहे। स्वागत है तुमचं पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने आपल्या व्लॉग मध्ये। डायरेक्ट गाडीवरून सुरू करते व्लॉग। आता चाललोय हिरण्यकेशी मंदिराकडे, तिथे एका देवीचं मंदिर आहे, तिकडे चाललोय। आता दुसरा पेट्रोल पंप बोललेत ना, हा पहिला झाला। तर मंडई हा आंबोली कोल्हापूर रस्ता आहे, आणि इकडून टर्न मारल्यावरती हा रस्ता जातो हिरण्यकेशीला। आपण जाऊ आता इथे, आता पाण्याची बॉटल घेतो आणि मग बसतो, कोणाला भेटतो गाडीवरती। रस्ता खूप अरुंद आहे, त्याच्यामुळे गाडी सावकाश चालवली पाहिजे। आता समोरून जर गाडी आली तर प्रॉब्लेम आहे, कारण वळण पण असं आहे तिथे, बघू शकता तुम्ही। चल तर मंडई, आता आम्ही हिरण्यकेशी मंदिर, ह्या देवीचं जे मंदिर आहे त्याच्या बाहेर आलो आहे, म्हणजे इथून आपल्याला आत जायचं आहे। आंबोली एसी स्टँडपासून दुसरा पेट्रोल पंप सोडला की आपल्याला राईट मारायचं आहे। तुम्हाला मागाशी बोललो तसं तिथून सरळ यायचं आहे, मेन रोडनी सरळ आत आल्यावरती तुम्हाला असं काहीतरी दिसेल, म्हणजे हा रस्त्याचा डेड एंड आहे। तिथे वरती गाडी पार्क करायची आणि इथून आत जायचं, असं आता तुम्ही चाललाय आणि मी पण चाललो आहे। मी पण आलो आता, चल लावू मस्तपैकी फिरू इथे यार, मस्त इथे धबधबा बिबधबा आहे, जबरदस्त देवी, जबरदस्त आलाच वय तू। चल आता, चल चल। गव्हर्नमेंटनी आता हल्ली इथे खूप चांगली सोय केली चालण्याची, म्हणजे हे जे पेबल स्टोन दिसत आहेत ते घातलेत। पहिले ते तसं नव्हते, एक पायवाट होती, आत्ता मस्त केलं आहे। काही अंतरच आहे, ते कवर केल्यावरती आपल्याला मंदिर दिसेल। लोक बरीच आले आहेत वीकेंड असल्यामुळे, जसं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये धबधब्यावरती बघितलं। निसर्ग यार, थांबून पळू नका, मला पण घेऊन जाऊ, पळू नका थांबा, मी पण आलो। इथेच आहे, इथेच आहे, इथेच आहे म्हणता म्हणता बरंच आत आहे, पण नाही बघायचं असेल तर तुम्हाला यायला लागेल। डेस्टिनेशन सेकंड ऑफ द डे पोचलेलो आहे,
हे आहे आंबोलीतलं हिरण्यकेशीचं मंदिर, देवीचं मंदिर आहे. आपल्याला इतिहास कळलंच, आता हे इग्नोर करा कारण आता ऑक्टोबर हिट चेहऱ्यावर दिसते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या गावातील निसर्गरम्य ठिकाणी बसलेलं हे मंदिर हिरण्यकेशीचं. हिरण्यकेशी म्हणजे पार्वती देवीचं एक अवतार. या मंदिराची स्थापना जिथे झाली आहे तिथून हिरण्यकेशी नदी उगम पावते आणि मग ती पुढे जाते. या मंदिराच्या भोवती घनदाट जंगल आहे आणि एकदम निसर्गरम्य ठिकाणी हे मंदिर आहे. इथे सर्वात प्रथम एक शिवलिंग होतं, त्यानंतर एका पार्वतीच्या मूर्तीची स्थापना केली गेली आणि आता पूजेसाठी वेगळं शिवलिंग बसवण्यात आलं. असंही म्हणतात की ह्या मंदिराच्या खाली एक गुहा आहे जिथून शिवाजी महाराज अनेक किल्ल्यांकडे दौड करायचे. तर असा हा इतिहास हिरण्यकेशी मंदिराचा. मी पण दर्शन घेतलं तुमच्यासारखं, चांगला इतिहास सांगितला यशने. त्याला इतिहास येतो तो हुशार आहे, तुझ्यासारखा नाही आहे. मस्त वाटलं, दमायला होतं जरा असं करून करून. गाडीवर नेणाऱ्या लोकांच्या माणसांचं वेगळी गोष्ट असते, आपलं असं असं करून नाही जमत ना. हे असं असं सोपं वाटतं त्याला, आपलं असं असं एडिट करताना मला लागते. पैसे दिवसभर मिसळ खाल्ली, मिसळ खाल्ली.